नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे स्टडी हब एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये टी ए टी एक्झामला कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारण्यात आलेले होते आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो तर बघा आजपासून बावीस फेब्रुवारीपासून एक्झाम सुरू झालेले आहेत आणि कोणत्या टॉपिक किती मार्काला आणि कोणत्या कोणते प्रश्न विचारण्यात आलेले होते ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर बघा मराठी व्याकरण पंधरा मार्कला विचारण्यात आलेले होते आणि कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते ते बघा शब्दसंग्रह वाक्प्रचार समानार्थी विरुद्धार्थी शब्द अलंकार समास तर या टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात आलेले होते मित्रांनो ज्या ज्या लोकांनी एक्झाम दिलेली आहे आज त्यांनी आपल्याला हा डाटा सेंड केलेला मित्रांनो त्यावर आधारित आपण हा व्हिडिओ बनवतात मित्रांनो आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याकडे आलेले तर ते पण प्रश्न आपण घेतलेले आहेत लक्षात ठेवा तर बघा हा व्हिडिओ त्यानंतर बघा पती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर भ्राता हा शब्द आहे याचा उत्तर आहे त्यानंतर बघा नाम या टॉपिकवरती एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तर बघा हे झालं मराठी व्याकरणाचं त्यानंतर बघा इंग्रजी व्याकरणावरती काही प्रश्न विचारण्यात आले होते तर बघा सिनॅनियम्स अँटॅनम्स वन वर्ड सबस्कुटेशन स्पेलिंग इयरर स्पोर्टिंग इयरर सेंटेन्स तर एकूप आहे यावरती खूप सारे प्रश्न आले होते बघा हे दोन स्पेलिंग एररवरती काही प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर बघा स्पोर्टिंग इयरर सेंटेन्सवरती प्रश्न होते आणि इडम्स अँड फ्रेजेसवरती काही प्रश्न विचारण्यात आलेले होते तर हे इंग्रजी व्याकरणावरती प्रश्न आलेले होते मित्रांनो त्यानंतर बघा बुद्धिमत्ता ऐंशी मार्काला विचारण्यात आलेली होती बघा इंग्रजी व्याकरणावरती पंधरा मार्क विचारण्यात आले होते त्यानंतर मराठी व्याकरणावरती पंधरा मार्क विचारण्यात आले होते त्यानंतर बघा बुद्धिमत्तावरती ऐंशी ते नव्वद प्रश्न विचारण्यात आलेले होते तर बघा ते कोणकोणते टॉपिक होते तर बघा सेटिंग अरेंजमेंट होतं त्यानंतर नातेसंबंध होते कोडिंग डिकोडिंग होते कॅलेंडर होते संख्या अक्षर मालिकावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते लक्षात ठेवा त्यानंतर बघा गणितावरती पण काही प्रश्न विचारण्यात आले होते बघा बहुपदीवरती बोडोमस नियमावर आधारित प्रश्न होते रेल्वेवरती प्रश्न होते काळकाम वेग या टॉपिकवरती प्रश्न त्यांनी विचारण्यात आलेले मित्रांनो त्यानंतर बघा जी के जी एसवरती पण काही म्हणजे खूप कमी प्रश्न विचारण्यात आलेले होते जास्त प्रश्न जी के जी एसवरती नव्हते बघा तर प्रश्न काय एक विचारण्यात आले होता बघा राष्ट्रीय विधी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोठे आहे तर याचं उत्तर आहे मुंबई त्यांनी ऑप्शनमध्ये दिलेलं होतं तर याचं उत्तर मुंबई या ठिकाणी आहे तर बघा त्यानंतर बघा के जी बी ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे तर रशिया आणि चालगुडामुळे एक ते दोन प्रश्न काहीतरी त्यांनी विचारण्यात आलेले होते तर बघा हे अशा टॉपिकवरती त्यांनी प्रश्न विचारण्यात आले होते आणि ही एक्झामी आय बी वी एसने कंडक्ट केली होती जे काही प्रश्न होते मित्रांनो ते थोडे हार्ड लेवलचे प्रश्न विचारण्यात आलेले होते टाईम जात होता ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न दिले होते तर ते प्रश्न लक्षात न राहण्यासारखे म्हणजे प्रश्न हे खूप सारे मोठ्या मोठ्या म्हणजे याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते, होते तर ते लक्षात राहणं थोडंसं कठीण होतं मित्रांनो तर जे काही प्रश्न आपल्याकडे होते तर ते विचार होते तर बघा हे थोडंसं म्हणजे आय बी पी एस थोडंसं पेपर म्हणजे हार्ड काढते तर लक्षात ठेवा या टॉपिकवरती तुम्ही ज्याला जास्त लक्ष द्या तुम्हाला यावरती प्रश्न विचारण्यात येईल ए म्हणजे येणाऱ्या शिफ्टमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं पेपर आहे त्यांनी आवर्जून हे टॉपिक करा तुम्हाला यावरती एक्झामला प्रश्न नक्की पाहायला मिळू शकतो हो तर बघा अशा प्रकारे आत्ता व्हिडिओ होता यानंतर जे काही शिफ्टचे प्रश्न होतील ते आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो त्यामुळे आपण चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून ते व्हिडिओ टाकलं तर तुमच्याकडनं मिस व्हायला नको तर बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र